छठवीं के छात्रों से कराटे शिक्षक की बर्बरता मामला दर्ज, छात्रों से लगवाई उठक बैठक, एक छात्र की हालत गंभीर। नाला सुपारा के तुलंज पुलिस स्टेशन क्षेत्र के तुलंज रोड स्थित दिल्ली किड्स हाई स्कूल में कराटे शिक्षक ने छठवीं क्लास के 7 छात्रों से इस हद तक उठक बैठक लगवाई कि एक छात्र की तबीयत बिगड़ गई। कराटे शिक्षक छात्रों को टेरेस पर ले गया और 200 बार उठक बैठक लगाने को कहा। इससे एक छात्र की हालत बिगड़ी गई। परिजन की शिकायत पर तुलंज पुलिस ने मामला दर्ज किया है। जानकारी के अनुसार नाला सुपारा पश्चिम के लक्ष्मीबेन छेड़ा नगर स्थित भावेश प्लाजा निवासी छात्र गणेश कांबले ने बताया कि कराटे शिक्षक मणिभूषण चौधरी शुक्रवार को उनकी क्लास में आए और 7 लड़कों को बुलाकर स्कूल की छत पर ले गए। वहां उन्हें सभी छात्रों से 200 बार उठक बैठक कराए। छात्रों ने यह बात अपने परिजन को नहीं बताई। मामले का खुलासा तब हुआ जब कांबले बीमार पड़ गया और उनके दोनों पैर में सूजन आ गई और दर्द होने लगा। परिजन के पूछताछ के बाद उसने सारी हकीकत बताई। उसके बाद सोमवार की शाम तुलंज पुलिस स्टेशन में मणिभूषण चौधरी के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है, जहां पुलिस मामले की जांच कर रही है। माझं नाव गणेश शिवाजी कांबळे। सर, श्रीबुरो नेमका काय प्रकार झाला, आपल्याला कधी कळलं की हा सगळा प्रकार झालेला आहे? शुक्रवारी श्री शाळेमध्ये गेला आणि शाळेतून रोजच्याप्रमाणे आला। त्या दिवशी आमच्या घरी गणपती आलेले, आम्हाला काही माहिती नाही पडलं। त्याला संध्याकाळी ताप भरला म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं आणि आमच्या जो फॅमिली डॉक्टर आहे तिकडे गेल्यानंतर त्याला औषधं वगैरे दिली आणि सॅटर्डे आणि संडे, शनिवारी आमच्या घरी गणपती विसर्जन झालं आणि संडे आम्ही थोडेसे फ्री होतो। पण हा काय केलं, शनिवार रविवार खालीच उतरला नाही, बिल्डिंगच्या खाली नाही उतरला, बेडच्या खाली नाही उतरला। आम्ही विचारतो याला काय झालं, झोत यायचं आणि त्यालाच बडबड करायची, काय रे तू काय करतोस, का मोबाईलवरती खेळतो? पण त्यावेळी काय त्यांनी सांगितलं नाही। मग रविवारी त्याला मी विचारलं की काय झालं म्हणून, का तू मोबाईल का खेळतोस सारखा, तू बेडच्या खाली का नाही उतरत, बिल्डिंगच्या खाली का नाही उतरत आहेस? तेव्हा त्याने सांगितलं की नाही डॅडी, माझ्या ना पायामध्ये दुखत आहे। मी म्हटलं काय झालं? तो बोलतो नाही, मला ना उठव बैठक करायला सांगितलं। तर मी त्याला म्हटलं मग ठीक आहे ना, सरांनीच सांगितलं ना, काय मोठी गोष्ट नाही आहे, त्यामध्ये थोड्याशे मारले असेल? नाही बोलतो डॅडी, मी 100 मारल्या बोलतो। म्हटलं 100? नाही 100 पण मारल्या आणि अजून मला सरांनी सांगितलं की अजून तू 100 मार म्हणून, असे 200 उठव बैठक मारल्या। मी म्हटलं तू मला का ना त्यावेळी सांगितलं? मग नाही बोलतो, नाही मी घाबरलेलो आणि घरी गणपती पण होते म्हणून मी काय बोललो नाही तुम्हाला। तर डॉक्टरांनी काय, आता डॉक्टरांनी त्याची काल ब्लड टेस्ट केलेली आहे। ॲक्च्युली हे मास जे मसल्स आहेत ना, त्याचे मसल्स ब्रेक झाले आहेत, तुझ्या मांसपेशी तुटले गेले आहेत। तर त्याची एक ब्लड टेस्ट असते, ती ब्लड टेस्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये आलेलं आहे की जास्त प्रमाणात एक्झर्शन झाल्यानंतर त्या मसल्स ब्रेक झाले आहेत, असं रिपोर्टमध्ये आलेलं आहे। शाळेच्या विरोधात काही तक्रार? शाळेच्या विरोधात आम्ही शाळेत भेटायला गेलेलो प्रिन्सिपलला, पण प्रिन्सिपलला वेळच नव्हता भेटायला। आम्ही 12 वाजल्यापासून त्याला तापामध्ये घेऊन, त्याला ताप असताना सुद्धा आम्ही भेटायला गेलेलो, पण तिकडे कोणी विचारायला तेव्हा किंवा बोलायला तयार नव्हतं आमच्याशी। या संदर्भात काही पोलीस तक्रार तुम्ही दाखल केली? हो, आम्ही ईस्टला आचोळी तुळींज पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्याची आणि त्या बद्दल सगळं सांगितलंय पोलिसांना। 12 वर्षाचा मुलगा ॲडमिट झालाय 11/2/19 त्याला पनिशमेंट मिळालेलं स्कूलमधून 200 सिटअपचं आणि 100 सिटअप झाल्यानंतर त्याला आत परत आणखीन 100 करा, म्हणजे कम्प्लीट करा 200। ही वॉज नॉट पॉसिबल टू डू 100, तरी त्याला जबरदस्ती 200 करावे लागले आणि मग त्याला एकदम फटी घाला। फटीकचा अर्थ आहे एक मसल जास्त काम केल्यानंतर तो क्लोनसमध्ये जातो आणि फटीकमध्ये जातो। तर आम्ही त्याला इथे ॲडमिट केलं, आईने आणलं त्याला आणि ॲडमिट करून घेतलं। त्याला चालायला नाही जमत होतं कारण की सगळं फटीकमध्ये होते। एक जे पुढचा ग्रुप असतो क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्स, गॅस्ट्रोसोलियस, हे तिन्ही फटीकमध्ये होते, तर तो हलवू शकत नव्हतं। त्याला आम्ही सगळे मेडिकल तपासणी पण करून घेतले। सी पी के त्याचं हाय होतं, सी पी के त्याचं 765 आलं, हे बघू शकतात त्याच्या, म्हणजे मसल डॅमेज झालेलं, मसल डॅमेज झालेला दिसतो। ओके, आणि रिकवर होईल, तो रिकवरेबल आहे आणि पण थोडे दिवस घेईल, तो साधारण 8-10 दिवस घेणार रिकवर। विद्यार्थ्याला शिक्षकांनी सजा दिली आणि त्याचे मसल्स ब्रेक झालेले, अशी काही घटना घडलेली आहे, काय नेमकं हा प्रकार आहे?
एक विली किड्स हायस्कूल आहे आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये, त्या ज्युरिडिक्शन त्या हायस्कूलमध्ये कराटेचे क्लासेस चालू होते आणि कराटेच्या क्लासेसच्या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी मस्ती केली म्हणून त्या विद्यार्थ्यांना कराटे शिक्षकांनी शिक्षा दिली होती, त्यांना 200 उठबशा काढण्याची शिक्षा दिली होती. त्यातील एका विद्यार्थ्यांनी पूर्ण 200 उठबशा काढल्या आणि त्यामुळे त्याच्या मसल्स लॉक झाल्या आणि त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे. तर त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही घटना दिनांक 8 फेब्रुवारी रोजी झालेली आहे, सकाळी 10 ते 10:30 दरम्यान. आणि यातील जो कराटे शिक्षक आहे त्याच्याविरुद्ध आम्ही ज्युएनियन जस्टिस अधिनियम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला निष्पन्न करून त्याला आज रोजी अटक केलेली आहे. त्याला मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी मागणार आहोत. सर, मुलाची काय परिस्थिती आहे आता? मुलाच्या पालकांचा काही आरोप आहे का या संदर्भात शाळेसमोर? मुलाच्या परिस्थिती आता आउट ऑफ डेंजर आहे, परंतु त्याचे मसल्स लॉक झाले आहेत, तो उपचार घेत आहे अजून. आणि पालकांच्या त्या शाळेबद्दल आरोप आहेत, त्याची शहानिशा केली जाईल आणि जे पण ते कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.